फ्रेंड्स, मी प्रतिभा, खाणं पिणं शेतीबाडी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे. चला, मी आज तुमच्यापर्यंत पुन्हा परत आली आहे. तुमच्या भेटीला एक नवीन अशी छानपैकी रेसिपी घेऊन आलेली आहे. ती रेसिपी म्हणजे मैद्याचा एक ग्लेस असा केक मी आज तुम्हाला ओव्हनमध्ये कसा करायचा तो दाखवणार आहे. आपण त्याच्यासाठी एक पॉट घेतलेलं आहे मी. हे असं तुमच्याकडे केकचं पॉट असेल ते घेऊ शकतात, असा एखादा डब्बा असेल तो तुम्ही घेऊ शकतात. आणि ह्या पद्धतीने तुम्ही त्याला छानपैकी ग्रीसिंग करून घेऊ शकतात व्यवस्थित. सगळीकडनं असं मी ऑइल लावून घेणार आहे. छानपैकी मी तुम्हाला मागे असा एक रव्याचा केक पण दाखवला आहे, पण तो मी कढईतला दाखवला आहे. आता तुम्हाला मी ओव्हनमध्ये कसा करायचा ते तुम्हाला मी दाखवणार. तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर टाकू शकतात. पण सोपं आणि साधं घरातल्या वस्तूपासून कसा वापर करायचा ते मी तुम्हाला दाखवते. हा मैदा त्याला असं स्प्रेड करून घ्यायचा, स्प्रिंकल करायचा व्यवस्थित. ह्या पद्धतीने मी पूर्ण भांड्याला आपला, आता हा मैदा आपला पूर्ण भांड्याला लागला आहे. एक्स्ट्रा असलेला मी मैदा काढून घेतला आहे. आता ही आपली केकची पूर्ण प्रोसिजर आहे. फर्स्ट प्रोसिजर आहे. आता आपण भांड्याला ग्रीस करून घेतलं आहे, मैदा त्याला स्प्रेड करून घेतला आहे. तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही गोल राऊंडमध्ये कट करून ते ठेवू शकता. चला आता आपण त्याचं साहित्य बघून घेऊ. आता आपण केकचं बॅटर तयार करणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला जे काही साहित्य लागेल ते पहा. हे एक मोठा बाउल मी मैदा घेतला आहे, हा रवा घेतला आहे बारीक 4 चमचे पोहे खाण्याचं, हे दूध घेतलं आहे रूम टेम्परेचरला येईल एवढं गरम दूध नाही घ्यायचं आहे, 1 वाटी मी जाड साखर घेतलेली आहे, 1-5 चमचे मी ऑइल घेतलेलं आहे, हे माझं शेंगदाणा तेल आहे. तुमच्या घरात जे तेल असेल ते घ्या, फक्त एक मस्टर्ड ऑइल मोहरीचं तेल ते सोडून तुम्ही कुठलंही तेल वापरू शकता. हा 1 चमचा मी बेकिंग सोडा घेतला आहे, 1/2 चमचा मी हा मिठा सोडा घेतला आहे, आणि 2 मोठे चमचे मी दही घेतलं आहे, आणि 2 चमचे मी हे बटर घेतलं आहे, आणि व्हॅनिला इसेन्स हे मी 1 स्पून घेणार आहे, आणि बाकी हे सजावटीचे टूटी फुटी हे घेतलं आहे. आता मी मिक्सरच्या ह्या पॉटमध्ये आता सगळं साहित्य मी टाकून ते फिरून घेणार आहे. मी थोडी जाड साखर होती तिला थोडी मी आता बारीक करून घेतली आहे. आता हा पा, हा मैदा आहे तो पण मी थोडं याच्यात टाकून घेणार आहे. सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे. ते आपण हा रवा टाकून घेते मी. आणि आपल्याला हे छानपैकी मिश्रण एकत्र करायचं आहे. हे पा, हे मी बटर घेतलेलं आहे 2 चमचे. तुमच्याकडे बटर नसेल तुम्ही तूप पण ॲड करू शकता, तेही चालतं. हे मी 2 चमचे हे दही घेतलेलं आहे, ताजं दही घ्यायचं आहे. याला ना फ्रेश असं ताजं दूध दही वापर करायचं आहे आपल्याला. आता हे पा, हे मी दूध घेते. आपल्याला पूर्ण नाही टाकायचं आहे, मी थोडं 2-3 चमचे टाकून घेतले. लागेल तसं आपण ते पुन्हा टाकणार आहे. हे ऑइल आहे ते पण मी थोडं कमी टाकते. पुन्हा आपल्याला जसं लागेल तसं आपण हे टाकून घेणार आहे. हे मिश्रण आता मिक्सरमध्ये मी छानपैकी
एक जीव करून घेणार आहे. हे पा, मी OTG आता चालू करून घेतलेलं आहे. दोन्ही कॉईल चालू आहेत त्याच्या. 180 डिग्रीवरती मी 10 मिनटासाठी प्री हीट करून घेणार आहे, कारण हे गरजेचं आहे. प्री हीट करणं हे 10 मिनटं मोस्ट आहे. जसं आपण कढई कुकरला आधी 10 मिनटं प्री हीट करतो, तसंच OTG-ला ओव्हनला हे करावंच लागतं. चला, आता त्याच्या दोन्ही कॉईल चालू झालेले आहेत, आपण बघू शकता. हे पा, याला 2 कॉईल असतात, खालची 1 वरची 1, आणि त्याला 2 स्टँड असतात, 2 रॅक असतात. हां, तर खालच्या मीन्स रॅकमध्ये मी ते ठेवणार आहे, आपला केकचं पॉट. चला, आता आपण 10 मिनटासाठी हे प्री हीट करायला ठेवणार आहे. हे पा, आपले 10 मिनटं झालेले आहेत. आपलं ओव्हन प्री हीट झालेलं आहे. बघा, खालची यू शेपमधली आपली कॉईल आहे, तशीच वरती पण 1 यू शेपमध्ये दिसते. आता आपलं OTG छान प्री हीट झालेलं आहे. मी आता थोडं ते बंद करून घेते. चला मग. हे पा, मी आपलं केकचं बॅटर आपलं फेटून घेतलं आहे. आता त्याला शेवटच्या स्टेपला मी हा मिठा सोडा तो टाकून घेणार आहे. बेकिंग पावडर तेही मी टाकून घेते, आणि थोडं किंचित मी ऑइल पण टाकणार आहे, 1 चमचा पुन्हा. थोडं 1-2 चमचे मी दूध पण टाकून घेणार आहे. आणि हे माझं व्हॅनिला इसेन्स, ते पण मी टाकून घेणार आहे. हे पा, थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. चला मग, मी पुन्हा याला थोडं फिरून घेणार आहे. हे पा, मी छान आपलं हे बॅटर पूर्ण रेडी आहे. बघा, त्याची रिबिन कंटेन्सी तयार होते. अशा पद्धतीचं आपलं हे बॅटर पाहिजे. आता मी हे टाकून घेणार आहे. चला मग. हे पा, मी अर्धं बॅटर असं टाकून घेतलेलं आहे. आता आपण याच्यावर थोडंसं त्रुटी फ्रुटी आपण टाकणार आहेत, कारण आपण हा 1 ग्लेस केक करणार आहेत, आणि हा आपला केक म्हणजे 1 ग्लेस व्हॅनिला त्रुटी फ्रुटी असा आपला हा केक होणार आहे. आता मी हे पुन्हा हे बॅटर टाकून घेणार आहे. आपलं हे बॅटर तर खूपच छान फ्लफी झालेलं आहे, हलकं झालेलं आहे. तुमच्याकडे इलेक्ट्रिक बीटर असेल, साधं बीटर असेल, तर तुम्ही त्याच्याने पण हे करू शकता. नाहीतर मग मिक्सरमधून आपण हे काढून घेऊ शकतात सगळं. चला, मी आता ह्या पद्धतीने सगळं मिक्स करून ह्या पद्धतीने मी सगळं बॅटर टाकून घेतलं आहे. आता आपण ह्या सगळीकडनं त्रुटी फ्रुटी पण मी टाकून घेते. आज माझ्या नातीचा वाढदिवस आहे, आविका देशमुख कोंडे पुण्याला असते, पण मी तिच्यासाठी हा केक त्रुटी फ्रुटीचा 1 ग्लेस असा व्हॅनिला इसेन्स केक करते. मी आविका, तुझ्यासाठी मी हा केक करते, आणि माझे व्ह्यूअर्स पण बघतील. हे पा, ह्या पद्धतीने मी हा आपण छानपैकी त्रुटी फ्रुटी डेकोरेट मी करून घेतला आहे. याला थोडं आपण ह्या पद्धतीने टॅप करायचं, कुठे एअर बबल्स असले तर ते निघून जातील. बघा, छान रेडी आहे. आता मी याला
ओटीजीमध्ये ठेवून देणार आहे. माझं हे पहा आपलं केक, मी केक पात्र ठेवलं आहे. आता माझे ओटीजीचे दोन्ही कॉईल पुन्हा मी चालू करून घेते आणि त्याचा लाईटही ठेवावा लागतो. ते आपलं 10 मिनटं छानपैकी प्रीहीट झालेलं आहे. हे पहा सुंदर दिसतं आहे. आता याला आपल्याला 15 ते 18 मिनटं एवढा कालावधी आपल्याला लागणार आहे. आपण आता याला वेळ देऊ. चला मग. हे पहा बेकिंगची आपली अर्धी प्रोसिजर होत आलेली आहे. बघा छानपैकी आपला केक फुगून वर पण आलेला आहे. तरी आपल्याला याला 6-7 मिनटं वेळ द्यावा लागणार आहे. हे पहा आपले 15 ते 18 मिनटं झालेले आहेत. आता आपण केक काढून बाहेर बघूया. मी आता ओटीजी बंद करून घेणार आहे. चला मग. आता आपण ओटीजी बंद करून घेतलेलं आहे. आता मी केक पात्र आता मी बाहेर काढून घेणार आहे. चला आपण आता याला चेक करून पाहू आपण. हे पहा आपण आता टूथपिक घेतलेलं आहे. आपण त्याच्याने चेक करू. पूर्ण आत गेलेलं आहे. बघा किती सुंदर आपला केक पूर्ण झालेला आहे. कलरफुल छान छान बेक झालेला आहे आपला केक. 18 ते 20 मिनटं आपल्याला लागलेले आहेत. आता याला आपण 15 ते 20 मिनटं गार होऊ देऊ आणि मग त्याच्या कडा आपण काढून तो एका प्लेटमध्ये मी डेकोरेट करून घेणार आहे. चला मग. आता आपले 15 ते 20 मिनटं झालेले आहे. आपला आता थोडा केक गार झाला आहे. छानपैकी त्याला ब्राउनिश गोल्डन कलर आलेला आहे. आता आपण तो थोडं चाकूने त्याला हलकं ओपन करून घेणार आहेत आपण. छान मस्त स्मेल पण येतो आहे वेनिला. आता मी ही प्लेट घेते अशी ठेवायची त्याला आणि मग त्याला आपण पालथं करून घ्यायचं आहे. छानपैकी आपला केक याला आपण असं टॅपिंग करून घ्यायचं आहे. पण तो केव्हा निघणार, ज्या वेळेला तो रूम टेम्परेचरपर्यंत आल्यावर आणि 18 ते 20 मिनटं कमीत कमी वेळ दिल्यावर तो केक आपला पूर्ण ओपन होतो. पण आता छानपैकी वाव बघा किती सुंदर किती जाळीदार छान आहे आपला केक. सुंदर सोनेरी ब्राऊन पहा किती छानपैकी त्याला जाळी आलेली. हा खालचा भाग आहे यालाही खूप छान स्पंजी झाले जाळी आली. आता आपण हा पूर्ण ह्या बघा आपला केक सुंदर आणि छान झालेला आहे. बघा हे पहा आपला केक तयार झालेला आहे. मी मोल्डमधून त्याला बाहेर काढून घेतला आहे. पूर्ण छान गार झाला आहे. बघा आपला केक किती छान आणि टेस्टी सुंदर. मी तुम्हाला याचं पीस कट करून दाखवणार आहे. चला मग. हे पहा
एक छान मस्त पीस काढून दाखवणार आहे तुम्हाला। खूप छान जाळीदार आपला केक झालेला आहे। वाव, मी एक ट्रायंगल पीस कट करून दाखवते। वाव, व्हेरी गुड, बघा किती सुंदर जाळीदार छानपैकी। बघा खूप स्पंजीचा आपला केक झालेला आहे, सुंदर, व्हेरी नाईस। बघा हे पहा, आपण केलेला कट केक खूपच स्पंजी आणि छान झालेला आहे, खूप टेस्टी, स्मेल पण छान येतो आहे आणि मस्त 20 मिनटात ओव्हनमध्ये छान झालेला आहे। तुम्ही कढईत पण करू शकतात, कुकरमध्ये करू शकतात आणि तुमच्याकडे ओव्हन असेल तर तुम्ही जरूर करा। बघा ह्या मी वापरलेले प्रत्येक साहित्य आणि मी केलेल्या पद्धतीने तुम्ही फॉलो करा, ह्या पद्धतीने केक करा। आपल्या मुलांसाठी, मुलांचे बड्डे असतील त्याच्यासाठी किंवा एरवी खाण्यासाठी पण तुम्ही करू शकतात, पूर्ण फॅमिलीसाठी। बघा ह्या पद्धतीने तुम्ही केक करून पहा आणि खाऊन पहा। तुम्हाला आवडल्यास कमेंट्समध्ये मला जरूर कळवा, लाईक शेअर करा, सबस्क्राईबही करा। आपण नवीन असाल तर प्लीज एकदा आपण सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला माझ्या नवीन नवीन नोटिफिकेशन, उच्च दर्जाच्या माझ्या खाणं पिणं शेतीबाडी या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला भरपूर छान छान रेसिपी बघायला मिळतील। चला मग लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि माझ्या रेसिपी बघत राहा, फॉलो करा, भन्नाट रेसिपी बघत राहा। चला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इट्स हेल्दी स्टे हेल्दी। माझ्या आवडत्या खाणंपिणं चॅनलला फॉलो करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा, फेसबुकला तुम्ही लाईक करा। धन्यवाद।